राज्यभरातले शेतकरी कालपासून संपावर आहेत आणि या संपाचा सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना आज आपल्याला दिसतोय. शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला, फळं यांची नासाडी केली आहे आणि अनेक शहरांमध्ये हे सगळं वाया गेल्याचं चित्र आहे. या त्यांच्या संपाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागलं आहे, पण सामान्य लोकांच्या जीवनावर याचा काय परिणाम होतोय हे आपण त्यांनाच विचारूयात. काय वाटतंय त्यांना या संपाविषयी जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. सगळी सत्ता जी आहे ना ती पुढाऱ्यांच्या वगैरे हातात आहे, पुढाऱ्यांच्या हातात आहे आणि शेतकऱ्यांच्या साईडनी बऱ्याचशा गोष्टी झालेल्या नाही आहेत. मेनली बरेचसे शेतकरी डायरेक्ट पावसावर अवलंबून असतात. बऱ्याच ठिकाणी कॅनल किंवा पाण्याचा निचरा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही आहेत आणि बियाणांचे कॉस्टिंग आणि खतांच्या पोत्यांचे कॉस्टिंग हे सगळेही वाढल्यामुळे मेन दरात काहीच फरक नाही झालेला. मग ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करता बाकीच्या राज्यात जेवढा दर मिळतो तेवढा दर आपल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात नाही मिळत. त्यामुळे कर्जमाफी असावी, पण त्यालासुद्धा एक तुम्ही काय म्हणता त्याला विभागणी करावी त्याची. जसं की सबसिडी तर आहेच, पण मोस्टली कर्जमाफी द्यावी बियाणांमध्ये किंवा जर क्रॉप जळाले असतील तर त्याच्यामध्ये, म्हणजे जे डायरेक्ट पावसावर अवलंबून आहेत तिकडे. कारण काय, या सर्व गोष्टींमुळे शेतकरी पर्सनल कर्ज पण घेतात, म्हणजे मुलीचं लग्न असेल, कुणाचं शिक्षण असेल, तर ते तर तशी विभागणी केली तरी काही गोष्टीत कर्जमाफी मिळायला काहीच हरकत नाही आहे. पण ही जी पद्धत आहे आंदोलन करायची आणि सगळी नासाडी करायची ह्याच्या मी विरोधात आहे. जर तुम्हाला पोचवून द्यायचे नसतील दुधाचे कॅन मेन मालाकडे जिथे चाललेत, त्याच्याऐवजी तुम्ही वाटून टाका ना त्यांना गरिबात कुठेतरी. आपण बोलतो की त्यांना कर्जमाफी द्यायचं, पण इथे आता जे आपण हे दूध वगैरे हे जे ह्याच्यात जे वेस्टेज होतं ते पण पैसे फुकटच जात आहेत ना. मग तसे ते फुकट न घालवता ते शेतकऱ्यांच्या उपयोगी पडले तर जास्त त्याचा मला असं वाटतं त्यांना फायदा होईल. कारण ते गरीबच असतात खूप, म्हणजे 50% तरी शेतकरी गरीबच असतात, त्याच्यामुळे त्यांना मदत पाहिजेच आहे. पण आता हे जे वेस्टेज झालं आहे हे पैसे फुकट गेले, हे पैसे फुकट न जाता ते त्यांच्या मदतीला उपयोगी पडले असते तर जास्त चांगलं झालं असतं असं मला वाटतं. शेतकऱ्यांची जी आंदोलनाची भूमिका आहे ती योग्यच आहे, कारण की आज देशामध्ये जे काय आपण बघतो आहे, म्हणजे मोठमोठे उद्योगपती आहेत जे म्हणजे बँका वगैरे डुबून पळून गेलेत, परंतु शेतकऱ्यांना जे म्हणजे नुकसान होत आहे किंवा जे नापिकी होत आहे त्याच्यामुळे जो लॉस होतो आहे तो भरून काढायसाठी सरकार इतके दिवसापासून काहीच करत नाही. आणि म्हणून आज अशी वेळ आली आहे की आज एवढा मोठा उद्रेक झाला आणि शेतकऱ्यांचं एवढं मोठं आंदोलन उभं झालं, तर त्याच्यामुळे ते आंदोलन जे उभं झालं ते योग्यच आहे. ह्याच्याकडे सरकारने खरोखर म्हणजे फेवरेबल बघायला पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे. पाण्याच्या ज्या सोयी सुविधा असायला पाहिजेत, कॅनल किंवा इरिगेशन फॅसिलिटीज वगैरे, त्या आपल्या महाराष्ट्रात पोहोचलेल्या नाही आहेत. जर पाऊस नाही पडला तर शेतं पूर्ण करपून जातात, बियाणं त्यांना स्वस्त दरात अवेलेबल नाही आहेत आणि डिफिकल्ट आहे सगळं खूप. आणि दूध वगैरे त्यांनी नाही ओतायला नाही पाहिजे होतं. जे लोकांना मिळू शकतं खायला ते तुम्ही हिरावून घेत आहे, उपयोग नाही ना त्याचा, नॉट फेअर. आंदोलनाची जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल माझं असं म्हणणं आहे की आंदोलनकर्ते हे नेहमी आक्रमक होतात कारण की त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. पण अशा प्रकारची अन्नाचीच नासाडी किंवा अन्नाचा जो साठा आपण आता जो खराब करत आहोत त्या बाबतीमध्ये माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचा अन्नाचा नाश करणं चांगली गोष्ट नाही आहे. चांगल्या फोरमवर ह्या गोष्टी व्यवस्थित मांडून सरकारकडे आपण आपली भूमिका स्पष्टपणे परत प्रभावीपणे मांडली तर मला वाटतं सरकार या बाबतीमध्ये नक्कीच लक्ष देईल. पण अन्नाचा साठा नासाडी करणे चांगली गोष्ट नाही आहे हे माझं स्पष्ट मत आहे. ही वेळ का आली शेतकऱ्यावर, मला वाटतं माझं वय आता 40 वर्ष असेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पहिल्यांदा असं केले. हे या सरकारने त्याच्यावर नीट लक्ष द्यावं. आणि तुम्ही जे प्रश्न केला की अन्नाची नासाडी वगैरे होती ना, हे ॲक्च्युली चुकीचंच आहे. ते तुम्ही थांबून कुठे गरिबाला वाटा किंवा ते स्टॉक थांबूनच ठेवा असं. मी काय म्हणते की समजा जरा जरी दर वाढले तर लगेच पब्लिक दंगा करते की ह्याचं दर वाढलं, कमोडिटीज असे दर वाढले, तर लगेच तुम्ही आयात करता बाहेरच्या देशातनं किंवा कुठूनही. हां, मग शेतकरी तिथे मरतो. पण पेट्रोलचे दर वाढले तर तुम्ही गपचूप घेताच ना विकत, मग त्या बाबतीत का असं, मग आपल्या ह्याच्यात का भेदभाव करावा असं.